नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीस साठी बघा महत्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असा बघा एकावन्नवा या पाठ मध्ये आपण सर्व महत्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मी जे काही एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे ती बघा तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे जर तुम्हाला याचा पीडीएफ हवा असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली बघा डिस्क्रिप्शन मध्ये ते डाउनलोड करू शकता पहिलाच प्रश्न बघा महत्वाचा आहे दहाव्या प्रो कबड्डी लीग पीकेल चे विजेते कोण बनले आहेत मित्रांनो मी पर्याबद्दल देखील माहिती सांगत असतो तर ती बघा का सांगतो तर बघा तुम्हाला रोज ऐकून ऐकून ते पूर्णपणे पाठ होऊन जाईल यासाठी बघा ते सांगत असतो तर पहिला प्रश्नाकडे जाऊया आपण बघा पहिला प्रश्न आहे दहाव्या प्रो कबड्डी लीग एलचे विजेते कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब पुनेरी पलटन हे बघा दहाव्या प्रो कबड्डी लीगचे विजेते बनले आहेत कितव्या दहाव्या सीझन किती होतं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर दहावं आणि या दहाव्या सीझनचे विजेते कोण बनले आहेत पुनेरी पलटन कोणाला हरवून तर हरियाणा स्टीलर्स यांना हरवून बघा पुनेरी पलटन हे विजेते बनले आहेत तर आता के बद्दल माहिती पाहूया तर हे बघा प्रो कबड्डी लीगचे पहिले सीझन कोणत्या वर्षी खेळवण्यात आले होते किंवा पीकेल ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर दोन हजार चौदा साली पीकेलची सुरुवात झाली आणि त्या वर्षी विजेता कोणता संघ बनला होता तर बघा जयपूर पिंक पॅन्थर्स जयपूर पिंक पॅन्थर्स हा बघा पहिल्या वर्षी पीकेलचा विजेता बनला होता कोणाला हरवून तर यू मुंबा यांना हरवून बघा पहिला हा पीकएल चा विजेता बनला होता सर्वाधिक वेळा विजेता कोण बनला आहे तर बघा पटना पायरेट्स पटना पायरेट्स हा बघा सर्वाधिक वेळा विजेता बनला आहे कोण कौन कोणते सीझन तर बघा तीन चार पाच तीन चार पाच या तीन ला बघा पटना पायरेट्स हा विजेता आहे पटना पायरेट्स आतापर्यंत किती वेळा विजेता बनला आहे तर तीन वेळा कोणत्या कोणत्या सीझनला तर तीन चार पाच या तीन सीझनला बघा पटना पायरेट्स हा विजेता संघ होता त्यानंतर दोन वेळा बघा जयपूर पिंक पॅन्थर्स हा विजेता संघ बनला आहे तर कोण कोणता बघा सीझन एक आणि सीझन नऊ नव। नवव्या सीझनचा विजेता कोण होता तर बघा जयपूर पिंक पॅन्थर्स आणि आठव्या सीझनचा विजेता कोण होता तर दबंग दिल्ली हा आठव्या सीझनचा विजेता होता आठवा दबंग दिल्ली नववा जयपूर पिंक पॅन्थर्स आणि दहावा आता पुणेरी पलटन सर्वाधिक जिंकणारा संघ पटना पायरेट्स त्यानंतर दहाव्या प्रो कबड्डी लीग पीपीएल साठी बघा सर्वात महागडा खेळाडू कोण होता तर बघा पवन सेहरावत हा सर्वाधिक महागडा खेळाडू होता कोणी खरेदी केला होता तर बघा तेलगू टायटन्स यांनी खरेदी केला होता बोलूया पुढच्या प्रश्नाकडे तर मित्रांनो बघा दुसरा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचाच आहे गर्भपातला संविधानिक अधिकार खालीलपैकी कोणता देश बनवणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क फ्रान्स हा देश बघा गर्भपातला संविधानिक अधिकार हा बघा बनवणार आहे पर्याय राहिले आहेत तर पर्याय अ आहे बघा न्यूझीलंड तर न्यूझीलंड देश हा बघा नुकतंच तंबाखू विरोधी कायदा बघा रद्द करणार आहे तंबाखू विरोधी कायदा हा न्यूझीलंड देश बघा रद्द करणार आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा हा देखील महत्वाचाच प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ दलजित सिंग चौधरी यांच्यावर बघा राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे मित्रांनो हा दलजित सिंग चौधरी कोण आहेत तर बघा एस एस बीचे चे महासंचालक आहेत ते आणि यांच्यावर बघा राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या प्रमुख पदाची बघा अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर बघा मी माहिती सांगतो कारण बघा ही सर्व माहिती तुम्हाला रोज ऐकून ऐकून पाठ होऊन जाते यासाठी मी पर्यायाबद्दल रोज माहिती सांगत असतो तर बघा पर्याय ब आहे राजीव तर एस ये राजीव यांची बघा नुकतंच केंद्रीय दक्षता आयुक्तपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय क आहे अजय खानविलकर तर अजय खानविलकर यांची बघा भारताच्या लोकपालपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे अजय खानविलकर यांची नंतर पर्याय डो आहे बघा गीता बत्रा तर गीता बत्रा यांची बघा जागतिक बँकेच्या जीई एफ वर बघा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे गीता बत्रा यांची यांनी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी विचारलं तर दलजीत सिंग चौधरी त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे एल जी बी टी क्यू विरोधी विधेयक कोणत्या संसदेने मंजूर केले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय घाना संसदेने बघा एल जी बी टी क्यू विरोधी विधेयक बघा संसदेने मंजूर केले आहे तर मग आपण पाहिलं पर्याय क आहे बघा न्यूझीलंड तर न्यूझीलंड देश हा बघा तंबाखू विरोधी कायदा हा बघा रद्द करणार आहे त्यानंतर पेरूबद्दल एक बघा सध्या सध्या चालू घडामोड आहे तर ती काय आहे तर बघा डेंग्यू डेंग्यू जो काही वाढत आहे त्यासाठी बघा डेंग्यू आरोग्य आणि बाणी ही बघा पेरू पेरूने घोषित केली आहे कशासाठी तर डेंग्यू आरोग्य आणि बाणी ही पेरू याने बघा आणीबाणी ही घोषित केली आहे एक फ्रान्स आहे बघा फ्रान्स देखील फ्रान्स बाबत थोडीशी माहिती पाहूया तर फ्रान्सचे बघा सध्याचे पंतप्रधान कोण बनले आहेत नवीन तर गॅब्रियल अटल हे बघा फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनले आहेत राष्ट्रपती कोण आहेत तर इम्युनल मॅक्रॉन इम्युनल मॅक्रॉन हे बघा फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत आणि यांनाच बघा पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिने बघा प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केले होते पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून बघा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांना बघा आमंत्रित करण्यात आले होते आणि फ्रान्समध्येच बघा यांचा पुतळा याचे देखील अनावरण करण्यात आले होते फ्रान्समध्ये इत्यादी गोष्टी बघा फ्रान्सबाबत सध्याच्या चालू घडामोडी आपण घेतल्या आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न आहे भारतातील पहिला सेफ्टिक टँक साफ करणारा रोबोट कोणी विकसित केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब आय आय टी मद्रास आय आय टी मद्रासने बघा भारतातील पहिला सेप्टिक टँक साफ करणारा रोबोट हा बघा विकसित केला आहे आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया पर्याय ड आहे बघा आय आय टी गुवाहाटी तर आय आय टी गुवाहाटीने बघा भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था बघा सुरू केली आहे कोणी आय आय टी गुवाहाटीने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे त्याचबरोबर बघा आय आय टीच्या विद्वानाला बघा आय आय टी गुवाहाटीच्या विद्वानाला बघा पाणी व स्वच्छता श्रेणीमध्ये बघा सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार हा बघा प्राप्त झाला आहे आयआयटीच्या आय आय टी गुवाहाटीच्या विद, विद्वानाला त्यानंतर आय आय टी मद्रास तर... सॉरी आय आय टी गुवाहाटी बद्दल अजून एक आहे बघा क्रीडा क्रीडापटूसाठी बघा राखीव जागा ठेवणारी पहिली आय आय टी कोणती बनली आहे तर आय आय टी गुवाहाटी ही बघा क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी पहिली आय आय टी बनली आहे क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी पहिली आय आय टी गुवाहाटी त्यानंतर आय आय टी गुवाहाटीने बघा भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था नुकतंच सुरू केले आहे त्यानंतर तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आय आय टीच्या आय आय टी गुवाहाटीच्या विद्वानाला बघा पाणी व स्वच्छता श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार बघा प्राप्त झाला आहे आणि भारतातील पहिला सेप्टिक टँक साफ करणारा पै रोबोट बघा कोणी विकसित केला आहे तर आय आय टी मद्रासने विकसित केला आहे सहावा प्रश्न आहे पहिला यूएस एस भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क पुणे या ठिकाणी बघा पहिला यू एस भारत सायबर सुरक्षा, सुरक्षा उपक्रम हा बघा सुरू करण्यात आला आहे त्यानंतर बघा एम एस एम ई भारतातील सर्वात मोठे बघा आणि महाराष्ट्रामधील पहिले एम एस एम ई डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीस याचे आयोजन बघा पुणेच या ठिकाणी करण्यात आले होते त्यानंतर पर्याय बघा गांधीनगर तर एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार हा बघा गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानंतर दहावी गुजरात व्हायब्रंट समिट ही बघा गांधीनगर गुजरात याच ठिकाणी पार पडली त्यानंतर पर्याय ब आहे फरीदाबाद तर फरीदाबाद या ठिकाणी बघा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान संमेलन जे काय आहे ते बघा फरीदाबाद या ठिकाणी फरीदा पार पडले सातवा प्रश्न आहे एन टी पी सी च्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड रवींद्र कुमार रवींद्र कुमार यांची बघा एन टी पी सी च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा पर्याय अ आहे नवाफ सलाम तर नवाफ सलाम यांची बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून नवाफ सलाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ब आहे जासिन था कल्याण तर जासिनका थल्याण ही बासिथा कल्याण ही बघा भारताची पहिली खेळपट्टी क्युरेटर बनली आहे जासिता कल्याण आठवा प्रश्न आहे बघा मतदानासाठी किती वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मतदान केंद्रावर जावं लागणार आहे मतदान करण्यासाठी तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय कंच्याऐंशी पेक्षा कमी पंच्याऐंशी पेक्षा कमी, कमी वर्षाच्या बघा व्यक्तींना मतदान केंद्रावर जावं लागणार आहे कशासाठी तर मतदानासाठी नवा प्रश्न आहे जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारत कितीव्या क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड बेचाळीसाव्या क्रमांकावर आहे बघा भारत कशामध्ये तर जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये आता पर्याय अ आहे एक्केचाळीसावा तर एक्केचाळीसाव्या क्रमांकावर भारत कशात होता तर बघा लोकशाही निर्देशांक लोकशाही निर्देशांकामध्ये भारत हा बघा एकेचाळीसाव्या क्रमांकावर आता होता त्यानंतर पर्याभव आहे एकशे अकराव्या तर एकशे अकराव्या क्रमांकावर कशात होता तर बघा जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारत हा एकशे अकराव्या क्रमांकावर होता त्यानंतर भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये बघा त्र्याण्णव्या क्रमांकावर आहे भारत नंतर दहावा प्रश्न आहे बघा बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बी एस श्रीधरन पिल्लई यांनी बघा बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक बघा लिहिले आहे एम जे अकबर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर बघा गांधी ए लाइफ इन थ्री कॅम्पेन्स हे पुस्तक बघा एम जे अकबर यांनी लिहिले आहे त्यानंतर पर्याय क आहे मनसुख मांडविया तर मनसिक मनसुख मांडविया यांनी बघा फर्टिलाइझिंग द फ्यूचर हे पुस्तक बघा मनसुख मांड मांडविया यांनी लिहिले आहे त्यानंतर एम आयएमपी प्रश्न आहे बघा प्रतिष्ठित रोमन रोलँड पुस्तक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ पंकज कुमार चॅटर्जी यांनी बघा प्रतिष्ठित रोमन रोलँड पुस्तक पुरस्कार बघा जिंकला आहे तर कशासाठी जिंकला आहे तर बघा स्टॅलिनर दिवानच्या बंगाली अनुवादाला बघा हा रोमन रोलँड पुस्तक पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा प्रकाश पर्येकर तर प्रकाश परिकर यांना बघा कोकणी भाषेसाठी बघा साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आला कोणत्या भाषेसाठी तर कोकणी या भाषेसाठी त्यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला तर बघा वर्सल वर्सल या काव्यसंग्रहाला बघा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीसने बघा सन्मानित करण्यात आले कोणत्या भाषेसाठी तर कोकणी मराठीसाठी बघा कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीसने बघा सन्मानित करण्यात आले कोणत्या भि पुस्तकाला तर रिंगान प्रश्न विचारला जाऊ शकतो विंगाण हे पुस्तक बघा कोणाचे आहे तर तो खोत यांचे आहे ते आणि याच पुस्तकासाठी बघा कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार हा बघा प्राप्त झाला आहे त्यानंतर गुलजार गुलजार तर गुलजार यांना बघा अठ्ठावन्नवा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा गुलजार यांना प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे शून्य भेदभाव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क एक मार्च रोजी बघा शून्य भेदभाव दिवस हा बघा साजरा करण्यात आला आहे सत्तावीस फेब्रुवारीला काय साजरा करण्यात आला तर बघा मराठी भाषा गौरव दिवस हा बघा सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला त्यानंतर पर्याय ब आहे अठ्ठावीस फेब्रुवारी तर राष्ट्रीय विज्ञान दिवस हा बघा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न आहे नाटोमध्ये सहभागी होणारे बत्तीसावे सदस्य राष्ट्र कोणते असणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ स्वीडन हे बघा नाटोमध्ये सहभागी होणारे बत्तीसावे सदस्य राष्ट्र बघा असणार आहे एकतीसावे सदस्य राष्ट्र कोण आहे तर बघा एकतीसावे फिनलँड फिनलँड हे बघा एकतीसावे सदस्य राष्ट्र आहे आणि आता बत्तीसावे कोण आहे तर स्वीडन तर नाटोची स्थापना केव्हा झाली होती तर बघा चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास साली बघा नाटोची स्थापना झाली होती नाटोचा फॉर्म काय आहे तर बघा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असा बघा नाटोचा फॉर्म आहे स्थापना झाली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा ब्रुसेल्स बेल्जियम भरपूर असे प्रश्न विचारले जातात बघा डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय नंतर डब्ल्यू टी ओ चे मुख्यालय तर असे प्रश्न विचारले जातात म्हणून हे बघा मुख्यालय बघा महत्वाचे पाठ करून ठेवायचे आहेत तर नाटोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ब्रुसेल्स बेल्जियम नंतरचा चौदावा प्रश्न आहे बघा शहापूर कंदी बॅरेजमुळे पाकिस्तानात जाणाऱ्या कोणत्या नदीचे पाणी भारताने रोखले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड रावी नदीचे पाणी बघा भारताने रोखले आहे ते कोणत्या देशात जाणाऱ्या तर पाकिस्तान देशात जाणाऱ्या रावी नदीचे पाणी भारताने बघा रोखले आहे कशामुळे तर शहापूर ब कंदी बॅरेजमुळे शहापूर कंदी बॅरेजमुळे पाकिस्तानात जाणाऱ्या रावी नदीचे पाणी बघा भारताने रोखले आहे पंधरा पंधरावा प्रश्न आहे बघा दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा सुविधा केंद्र कोठे स्थापन केले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्यायी ब कानपूर या ठिकाणी बघा दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा सुविधा केंद्र बघा स्थापन केले आहे त्यानंतर सोळावा प्रश्न आहे थायलंड येथे पार पडलेल्या बी डब्ल्यू एफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक पदे को कोणी जिंकली आहेत तर योग्य उत्तर आहे बघा चीन चीन या देशाने बघा सर्वाधिक पदके जिंकली आहेत याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर थायलंड या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये दे, चीन देशाने सर्वाधिक पदके जिंकले आहेत भारताने किती जिंकले आहेत तर बघा अठरा अठरा पदके जिंकले आहेत आणि भारत या पदक तालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे अठरामध्ये बघा तीन सुवर्ण चार सिल्वर आणि पाच ब्रॉन्झ तीन गोल्ड मेडल चार सिल्वर मेडल आणि पाच ब्रॉन्झ मेडल एकूण अठरा पदके ही बघा भारताने या बीडब्ल्यू पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये जिंकले आहेत आयोजन थायलंड या ठिकाणी करण्यात आले होते मित्रांनो प्रकारे बघा महत्त्वाचे आय एम पी असे सोळा प्र क करंट अफेअर्स आपण या कवर कवर केल्यात तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेथून तुम्ही ते बघा ते डाउनलोड मारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद